आणि त्या मुलीचे शब्द आहेत, त्यांनी सांगितले उद्धवजी आमची एक मागणी आहे म्हणे. मी विचार केला, बिचारीचं शिक्षणाची असेल आणखीन काहीतरी असेल. म्हटलं ताई बोल काय पाहिजे तुला. मला म्हणाले एकच, त्या कसाबला जाहीर चौकात फाशी झालीच पाहिजे. ही मागणी वडील गेल्यानंतर सुद्धा त्यांची मुलगी करते आहे. कशासाठी ते घर उजाडलं, काय त्या उमळेंचं काय असं होतं की घरदार न बघता दोन मुली लग्नाच्या आहेत, घर उघडं पडतंय, त्यांची काळजी कोण घेणार हे न पाहता सुद्धा ज्यांनी कसाबसारख्याला पकडलं. अशाच्या भावाला तुम्ही देशद्रोही ठरून तुम्ही तुरुंगात टाकताय जयंत पाटील. काय सरकार म्हणून आम्ही तुम्हाला का मतं द्यायची. आता सुद्धा जो असह्य उकाडा झालेला आहे, हे इकडे ठीक आहे आपलं जनरेटर आहे म्हणून दिवा लागला आहे, पण आज माझ्या बांधवांच्या घराघरामध्ये जी मुलं शिकतायत मला सांगा, परीक्षा केंद्रावर वीज आहे, घरामध्ये रात्रीचं संध्याकाळी म्हणताना ज्याला दिवे लागण्याची वेळ म्हणतो वीज येते. मग जोपर्यंत यांच्या डोक्यावरचा लाल दिवा तुम्ही विझवत नाही तोपर्यंत तुमच्या घरामध्ये वीज येत नाही, हे लक्षात ठेवा. कारण एक एक नालायक असे अस्सल नमुने आहेत. आज ते लालू प्रसाद बोललेत, आले तुमच्यापर्यंत, कळले तुम्हाला? वरुण गांधी माहितीये? वरुण गांधी माहितीये का कुठे आत्ता काय गुन्हा केलाय? नाही गुन्हा केलाय दादानो, हिंदुत्वावरती बोललाय आणि म्हणून त्याला तुरुंगात टाकलाय. पण तुरुंगात टाकलाय त्याला तो वरुण गांधी कुठेतरी बोलल्यानंतर जणू काही देशावरती आभाळ कोसळावं अशी चर्चा चालली होती देशात, की बस आता बाकी काही नाही, हा वरुण एकच, या वरुणनीच वाटलावले, या वरुणला आता ठोका मारा काय वाटेल ते करा, पण वरुण गांधीला संपवा. आणि वरुण गांधीला उचलून आतमध्ये टाकलं त्या मायावती बाईंनी. ठीक आहे जाऊ दे, त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण विषय आता झाला ना कोर्टामध्ये, वरुणला अडकवून टाकलं तुम्ही, देशाच्या निवडणुका समोर आहेत. आणि या समोर निवडणुका असताना लालू प्रसाद आज बोललेत. लालू प्रसाद बोलले मी गृहमंत्री असतो तर वरुणला रोड रोलर खाली चिरडले असते. आणि हे लालू कुठे बोललेत माहितीये? हे केंद्रीय मंत्री तस्लमुद्दीन यांनी राजदकडून किशनगंज मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर लालू बोललेत. म्हणजे हिंदुत्वाबद्दल बोलल्या तर वरुण गांधीला तुरुंग आणि त्याला रोलर खाली चिरडला असतं. काय लालू म्हणजे काय ब्रह्मदेवाचा बाप आहे काय? हा काय हिंदुस्थान त्यांच्या अपमान करायचा नाही पण पिताश्रींच्या नावाचा आहे का? आणि समजा गृहमंत्री असते एक तर कोण करणार नाही, आता याच्यापुढे तुम्हाला दिल्ली दिसणारच नाही, दिल्ली दिसणार नाही आता याच्यापुढे, कारण याच्यापुढे येणार आहे ते आमच्या या भगव्याला आणि जनतेला न्याय देणारं सरकार या देशामध्ये दिल्लीमध्ये येणार आहे. पण लालू प्रसादला जर अटक झाली नाही आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही, जसं वरुणला तुम्ही सोडवत आहे तसं लालूला तुम्ही सोडवलं नाहीत, तर मग आम्ही म्हणू की हा तुमचा सरळ सरळ पक्षपात आहे. जो न्याय तुम्ही वरुणला लावला आहात तोच न्याय तुम्हाला लालूला लावावाच लागेल. मंत्री असेल तरी असू दे, पण त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे त्याला सुद्धा तुम्हाला तुरुंगात पाठवावंच लागेल. काय मोगलाई आले? आणि या मराठवाडा आहे, या मराठवाड्याने निजामशाहीला टक्कर दिलेली आहे, निजामाला हकलून दिलेलं आहे. आणि तोच मराठवाडा आज पुन्हा उभा राहिलेला आहे या काँग्रेसवाल्यांची आणि राष्ट्रवादीवाल्यांची सरंजामशाही उलथून टाकायला. हा परभणी हा आमचा बालेकिल्ला आहे, अनेकांनी किती टक्रा मारू द्यात, टक्रा मारणाऱ्यांची डोके फुटतील, पण माझ्या या बालेकिल्ल्याचा एक एक चिरासुरा ढासळणार नाही मला खात्री आहे. आणि म्हणून एक गोष्ट तुम्हाला मी सांगतोय की हे जे सरकार आहे, मला वाटतं एक दोन तीन महिन्यापूर्वीच मी बीडला आलो होतो गेवरायला काठोड्याला, कधी आलो होतो अर्जुन? चार महिने. का आलो होतो, काय झालं होतं काठोड्यात?
अत्यंत दुर्दैवी घटना घडली। रात्रीच्या काळोखामध्ये एकतरी एवढा काळोख डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही, एवढा काळोख तुमच्या गावात असतो मला माहिती आहे। शहरामध्ये आम्ही राहतो ठीक आहे रे, रात्रीचे एवढे दिवे असतात की डोळे बंद केले तरी रस्ता दिसू शकतो, पण तुमच्या आयुष्यामध्ये काळोख आहे। आणि अशाच त्या काठोड्यामध्ये एका रात्री जो घाला आला, दरोडेखोरांनी दरोडा घातला, आणि नुसता दरोडा नाही घातला तर माझ्या माता भगिनींची आबरूसुद्धा लुटली। आणि अशा घरामध्ये छोटंसं घर कसलं खोपटं, त्या खोपटामध्ये मी गेलो होतो, मंत्री कोण गेले होते मला माहीत नाही, हे तुमचे आजचे काय पुडपुड कोणते असतील ते गेले होते की नाही मला माहिती नाही, शरद पवार गेले होते की नाही माहिती नाही, अशोक चव्हाण गेले होते की नाही मला माहिती नाही, विलासराव तर नव्हतेच कारण त्यावेळेला रामगोपाल वर्माला वेळ नव्हता आणि या विषयावरती पिक्चर बनण्यासारखा नव्हता म्हणून कदाचित गेले नाहीत। ज्या वेळेला दरोडेखोर आले आणि त्यांनी अत्याचार केले त्यावेळेला या छोट्याची सुद्धा नखं त्यांनी उपटून काढली, उपटून, आणि माझ्या काळजात असं चर्र झालं काय गुन्हा आहे त्याचा। आणि हे तेच घर होतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 2-3 वर्षापूर्वी ज्या वेळेला गोदावरीला पूर आला होता पूर्ण गोदाकाठ उद्ध्वस्त झाला, आपण मोर्चा काढला होता संभाजीनगरला, तुम्ही आला होतात ना, मुख्यमंत्री विलासराव आणि आर आर आबांना आम्ही जाऊन सांगितलं होतं की एवढं सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत, यांची घरदारं वाहून गेलेत, यांना घरं द्या, घरं द्या, यांचं पुनर्वसन करा। आम्ही आतमध्ये गेलो, त्यांनी सांगितलं या चहा प्या, म्हटलं चहा बी नाही, बाहेर लोकं आलेत, उन्हातानाची वेळ आहे, बाहेर सगळे ताणलेले लोक आहेत आणि आम्ही चहा काय पिऊ, चहाने तुम्ही आम्हाला सांगा किती दिवसात पुनर्वसन करू। आणि त्यावेळेला या दोघांनी सांगितलं होतं काय म्हणे घाई आहे, 3 वर्ष आहेत अजून निवडणुकीला, आपण तेव्हा बघू। हे सत्य आहे, 3 वर्ष आहेत, 3 वर्ष होतील, निवडणुका येतील तेव्हा बघू आता काय घाई आहे। अरे त्यावेळेला जर का तुम्ही आमचं ऐकलं असतात आणि या सगळ्यांचं पुनर्वसन केलं असतं तर हे काठोड्याचं प्रकरण घडलं नसतं, तिकडे दरोडा पडला नसता, यांना असं रानोमाळी भटकण्याचं आणि कुठेही राहून जाऊन राहायचं असे दुर्भाग्याचे दिवस आले नसते। पण ना तुम्ही महिलांची काळजी घेऊ शकत, ना तुम्ही शेतकऱ्यांना संरक्षण देत, ना तुम्ही आमच्या देशाच्या सीमा सुरक्षित करत, ना अरे तुम्ही ना पाणी देत, ना वीज देत, ना शिक्षण देत, ना अन्न देत, ना नोकरी देत, मग काय चाटायचं तुमचं सरकार? आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आता हा निर्णय तुम्हाला घ्यायला पाहिजे। ठीक आहे, गणेशराव दुधगावकर येथील निवडून आणि जातील दिल्लीत, ह्या एवढ्यापुरती त्यांच्या मजे खातर किंवा हौसे खातर ही निवडणूक नाही आहे। शिवसेना प्रमुखांनी मला जे इकडे पाठवलंय ते केवळ यांना निवडून द्या आणि ते तिकडे जाऊन झोपतील, तुम्ही घरी जाऊन झोपा हे सांगायला पाठवलेलं नाही आहे। एक इशारा, धोक्याचा इशारा मी तुम्हाला द्यायला आलेलो आहे। ही जी निवडणूक आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे। जर का दुर्दैवाने पुन्हा खिचडी सरकार तिकडे आलं, किंबहुना पुन्हा एकदा काँग्रेसांचं, काँग्रेस पाठिंब्याचं, नाकर्त्यांचं सरकार तिकडे आलं, निर्णय घेण्याची ताकद नसलेलं सरकार आलं, तर आपल्या देशामध्ये अराजक माजल्याशिवाय राहणार नाही हा इशारा मी तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहे। आणि हे अराजक थोपवण्याचं काम शिवरायाचा महाराष्ट्रच करू शकतो हे लक्षात घ्या। मला ज्या वेळेला लोक विचारतात की किती जागा तुमच्या येथील निवडून, मी त्यांना छाती ठोकपणाने सांगतो आणि ते सुद्धा तुमच्या भरोश्यावरती सांगतो की या वेळेला 48 च्या 48 जागा आमची युती जिंकणार, म्हणजे जिंकणारच। कारण कोणत्याही परिस्थितीत आता आम्हाला निर्णय न घेणारं कमकुवत सरकार दिल्लीमध्ये नको आहे, आम्हाला आता निर्णय देणारं, निर्णय घेणारं आणि या स्वराज्याचं सुराज्य करणारं सरकार तिकडे, भगव्याचं सरकार तिकडे पाहिजे। आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय चलो दिल्ली, जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांनी राष्ट्रगीतासाठी तयार व्हायचं आहे। शिवसेनेचे कार्याध्यक्ष माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं मी आपणा सर्वांच्या वतीने आभार मानतो। शिवसेनेचे, भाजपचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानून आपण राष्ट्रगीत सुरू करूया। जनगण मन